35 वर्षीय सुमनबाई बिचुकले ह्या सकाळी मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेल्या होत्या. अक्षरशः थरारक अशी घडलेली ही घटना आहे. त्या एकट्या शेतात गेल्या असता पुढे काय घडलंय पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील दहीदी येथील सुमनबाई भास्कर बिचुकले या सकाळी मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. तर त्यांचे पती भास्कर हे शेतमाल विक्रीसाठी बाहेर गावी गेले होते. दहीदी गावाजवळ बिकुच बिचुकले यांची शेती आहे. शेतात त्यांचे राहते घर असून सोमवारी सायंकाळी पती भास्कर घरी आल्यावर पत्नी घरी नसल्याने ते शेतात पाहण्यासाठी गेले. तेथे त्या नसल्याने त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना बोलावून शोध सुरू केला. शेतात रक्ताने माकलेले फावडे आढळून आले आणि शेतापासून 1 किमी अंतरावरील जंगलात सुमनबाई यांचे शिर धड आणि पाय वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. अतिशय क्रूरपणे त्यांचा खून करण्यात आल्याने परिसरातील नागरिक हादरले होते. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस श्वान पथकासह दाखल झाले होते. रात्री उशिरा मृतदेह मालेगावी आणण्यात आला. मंगळवारी शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी पार पडला. भास्कर बिचुकले शेती करतात. ते 4 भावंडे असून गावात आणि शेतात त्यांचे घर आहे. शेतातील घरी भास्कर व त्यांच्या पत्नी राहतात. सोमवारी देखील ते दोघे शेतावर होते. पंचकृषीत ह्या अमानवी घटनेने नागरिक हादरले होते.